त्यानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाशिव आघाडीच्या घडामोडींचा आता आपण आढावा घेतोय. एकीकडे संयुक्त आणि त्याचबरोबर स्वतंत्र बैठका सगळीकडे पार पडणारच आहेत. दिल्लीमधून नेते आज मुंबईत येतील, संध्याकाळी पुन्हा बैठका होतील. पण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी देखील आता आपल्या सोबत आहेत. विवेक, काही वेळापूर्वीच आपण प्रतिक्रिया देखील जाणून घेतली आणि कशा रीतीनं बैठकांचं सत्र काल झालं आणि आजही होणार आहे हे देखील आपण जाणून घेतलं. पण या एकूणच सत्तेच्या सगळ्या संघर्षामध्ये भाजपची भूमिका आणि एकूण त्या गोटामध्ये काही हालचाली आता होताना दिसत आहेत का? रेणुका, गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर भारतीय जनता पक्ष हा वे अँड वॉच भूमिकेमध्ये आहे. यात ही पक्षाचं नेमकं काय होतं याच्यावर भारतीय जनता पक्ष कसे होतं. काही दिवसांपासून महाराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू हा दिल्लीमध्ये होता, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे महत्वाचे नेते हे दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र करत होते आणि तिथं चर्चा होत होती की नेमकी ही महाशिव आघाडी कशी असावी. खरं तर शिवसेना त्यांना मुख्यमंत्री आपला स्वतःचा करायचं आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी या संदर्भात काय भूमिका घेतात याकडेच भारतीय जनता पक्षाचं लक्ष होतं. आणि पेशन्स खरं तर भारतीय जनता पक्ष कसं आहे, या सगळ्या महाशिव आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये किती जण आपला संयम राखू शकतात, कारण सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत अतिशय बरेच दिवस लागतात, त्यामुळे अनेकांना सकार स्थापन कशी जाऊ शकते आणि त्यातून काही आपल्याकडे येऊ शकतात का याची प्रतीक्षा. आपण बघतोय बैठकांचं सत्र एकीकडे सुरू आहे, बघूयात भाजपच्या गोटात काय काय हालचाली आहे. त्याचे सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आपण बघतोय ही कालच्या बैठकीची दृश्य आहेत. काँग्रेस